नमस्कार मंडळी, मी हरीश शांडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज गणेश चतुर्थी निमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद लाभू दे ही गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. आणि मंडळी, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन करायला भेटणार आहे. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळायलाच असेल, यामध्ये फक्त लालबागचा राजा आहे. आणि त्यानंतरचा जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तो आहे लालबागच्यामधील जे इतर सर्व गणपती आहेत. खेतवाडीचे गणपती बाप्पा बघायला भेटणार आहे. त्यानंतर मग परेलमधील काही गणपती आहेत, त्यांचं परेलचा महाराजा आहे, परेलचा राजा आहे. इथे एलेवांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये बघायला भेटणार आहे. आता सध्या लालबागच्या राजाचा हे दर्शनाचा व्हिडिओ आहे. यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की कशी इथे जी मुखदर्शनाची रांग उडून खरीदकर सुरू होते आणि किती तास तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर मग जी नवसाची लाईन असते, चरण स्पर्श म्हणजे पायाला आपण स्पर्श करून जे हे करतो, दर्शन घेतो, तीवाली जी लाईन असते ती कुठून सुरू होते, कशी सुरू होते, कसं तिथेपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, कोणता वेगळा सोपा मार्ग आहे त्या लाईनपर्यंत, लाईनच्या सुरुवातीपासून पोहोचण्याचा, तर नक्कीच ते सर्व काय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आहे तर आताच्या आता सबस्क्राईब करा आणि त्या घंटीला दाबून टाका, जेणेकरून तुम्हाला जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्या फोनची घंटी वाजेल आणि व्हिडिओ तुम्हाला आलेला कळेलच. तर धन्यवाद पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणून. आणि जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ परत शेअर करा, व्हॉट्सॲपवरती शेअर करा आणि इंस्टाग्राममध्ये तुम्ही लिंक आता ठेवू शकता, असं सर्वांना ऑप्शन आलेलाच आहे. लिंक तुम्ही शेअर करू शकता आणि व्हॉट्सॲपवरती सुद्धा लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघता म्हणून. असं झालं की काळा चौकीला मी आलो, मला वाटलं की तिकडनं काय लाईन सुरू होते याची चरण स्पर्शाची, पण मी ॲक्च्युली चरण स्पर्शाच्या लाईनीमध्ये तसंही जाणार नाही आहे. याच्यामध्ये मी मुखदर्शनाचीच लाईनमध्ये जाणार आहे. पण आता जर मुखदर्शनाची लाईन तुमच्यासाठी मी दाखवलं, जर तुम्हाला चरण स्पर्श करायचं असेल तर ते दाखवण्यासाठी पायाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन वगैरे करायचं जी लाईन असते ती आता आलेली आहे. मिंट कॉलनी एक मोनोरेल स्टेशन आहे आणि साईबाबा रोड या ठिकाणी ही जी लाईन आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे इथपर्यंत आता ही लाईन आहे. शेवट व्यक्ती इथे तुम्हाला दिसतंय लाईनमधला आणि खूप आता मोठी लांब अशी रांग आहे आणि त्यानंतर मग अजून पण मोठी मोठी वाढत वाढत जाणार आहे. पहिल्या दिवशी भरपूर लांब रांग आहे, मला कमीत कमी 5 मिनटं लागले, 5 ते 10 मिनटं. ॲक्च्युली मी गाडीवर असल्यामुळे मला पटकन दिसायला 5 ते 10 मिनटं मला लाईनचा शेवट शोधायलाच लागला. आणि आता ही लाईन साईबाबा रोड मेन कॉलनी स्टेशन आहे बघा, हे मोनोरेलचं स्टेशन आहे आणि तिकडे पुढे स्टेशन आहे, स्टेशनला उतरून तुम्ही इकडे येऊ शकता. तर अशा प्रकारे इथे आता सध्या तरी पहिल्या दिवशी आजची ही लाईन आहे. एक तुम्ही ह्याच्या पुढे मला सांगता येतात किती पुढे जाऊ शकते, पण जर का आज तुम्ही दर्शनासाठी येत असाल तर जवळपास तुम्हाला इथेच कुठेतरी तुम्हाला लाईन दिसेल. हळूहळू पुढे लाईन सरकत आहे, बरेच ठिकाणी लोकं बसलेले आहेत. काय लोकं 5 वाजतासुद्धा आले होते, एक व्यक्ती मला भेटले, त्यांचं दर्शन झालं, ते बोले आम्ही 5:30 सकाळी आलो होतो तर पूजा झाल्या त्यांना दर्शन करायला मिळालं, तर खूप सुंदर त्यांचं दर्शन झालं. तर चला तर मग आता आपण जाऊया मुखदर्शनाच्या लाईनमध्ये, ते कुठे आहे तेही तुम्हाला मी दाखवतो. चला तर मंडळी, आता जी लाईन आहे मुखदर्शनाची जी लाईन आहे ती सध्या काळा चौकीचा महागणपतीच्या टर्निंग पॉईंट जो हा ही गल्ली तुम्हाला पाठीमागे दिसते इथे आलेली आहे. खूप आता मागे पाठीमागे तुम्ही माझ्या बघू शकता, इतकी मोठी लांब अशी रांग आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल, पहिल्या दिवशी एवढी लाईन एक्सपेक्टेड नव्हती, पण भरपूर मोठी लाईन आहे मुखदर्शनासाठी. मी आता बघू किती वेळ लागतो आहे, सध्या मी आलो आहे 10:30 दरम्यान आहे, मग किती वेळ लागतो आहे मला ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर तुम्ही लवकर लवकर दर्शनासाठी येऊ शकता, आजचा दिवस आला तर ठीक आहे, नाही तर मग पुढच्या 2-3 दिवसामध्ये कधी दर्शन करू शकता. फक्त एवढं ॲडवाईस करेल की 5 दिवसाच्या गणपतीच्या आधीच तुम्ही दर्शनासाठी या, मगच तुम्हाला
दर्शन करायला भेटेल, तर आता मी माझी लाईन पकडतो आणि भेटतो तुम्हाला पुढेच.